तळोजा फेज एक येथील पाण्याची टाकी शुक्रवारपासून कार्यान्वित झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश आलंय. तब्बल 5 वर्षांपेक्षा जास्त काळ अपुरा पाणीपुरवठा तसंच कमी दाबानं होणाऱ्या पाणीपुरवठ्याने हैराण झालेल्या तळोजा फेज एकमधील रहिवाशांची प्रतीक्षाही यामुळे संपली असून नव्या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होणार असल्याने येथील रहिवाशांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर उपस्थित होते. शहरात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक सोसायट्यांपर्यंत हे पाणीच पोहोचत नव्हतं. त्यासंदर्भात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते प्रल्हाद केणी तसंच माजी नगरसेवक हरेश केणी यांनी पाठपुरावा करून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागात बैठका घेतल्या. भाजप नेत्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून सेनेटर 8 येथील पाण्याची टाकीही कार्यान्वित झाली आहे. तळोजा फेज एकमध्ये MIDC माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. शहराला 5 MLD पाण्याची गरज आहे. थेट सिडको या ठिकाणी पाणी पुरवठा करत नाही. नव्याने कार्यान्वित झालेल्या टाकीमुळे पाण्याची साठवण क्षमताही वाढणार असल्याने शहरात जादा दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती ही सिडकोचे पाणी पुरवठा अधिकारी चेतन देवरे यांनी दिली आहे. तळोजा फेज 1-2 या ठिकाणची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. सिडकोला या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. आम्ही देखील याबाबत पाठपुरावा करत असल्याची प्रतिक्रिया ही हरेश केणी यांनी दिली आहे. आज या ठिकाणी आमचे सभागृह नेते परेश ठाकूर साहेब या ठिकाणी फेजवन जे पाणीपुरवठ्याचं DSR ते पाण्यासाठी आलेले आहे. पहिले 2018 ते 2023 सतत या ठिकाणी आंदोलन मोर्चे आमचे चालू असायचे. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब ज्यावेळी शिडको अध्यक्ष होते त्यावेळी प्रल्हाद केणी यांच्या मार्फत जो मोर्चा नेला होता त्यावेळी या ठिकाणी या दोन्ही फेजवन आणि फेज 2 या ठिकाणी 2 GSR मंजूर केल्या होत्या. त्या ठिकाणी आजची 5 फेजवनसाठी 5 MLD क्षमता आहे आणि फेज 2 साठी 5 MLD क्षमता आहे. नक्कीच आजची टेस्टिंग केल्यानंतर आमचं Sector 2 असो Sector 10 असो किंवा फेजवनचं सर्व परिसर असो रोजची तक्रार असायची इथे पाणी नाही तिथे पाणी नाही मग टँकरवाल्याला फोन करा अशा प्रकारे एकदम त्रासाचं आमचं हे 2018 ते 2023 गेलेला. आणि आज नक्कीच एक चांगले दिवस आज आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आमचे पदेदादा ठाकूर साहेब सतत आम्ही शिडकोच्या या ठिकाणी मोर्चे घेऊन आज हे आज आमची जी पाण्याची जी गंभीर समस्या होती ती गंभीर समस्या आता आमची आज संपणार आहे. कारण या शिडको तर आता झाली फेजवन आहे त्याच्यामुळे आमचा तळोजा मजकूर आहे त्या ठिकाणी आम्ही त्या इथून एक लाईन दिलेली आहे भोईपाडा आहे त्यासाठी दिली आहे समोरची इतर गावं असतील त्यांना इथून आम्ही आता कनेक्शन देणार आहोत. नक्कीच या परिसरात एक पाण्याचा जो गहन प्रश्न होता नक्कीच या ठिकाणी सुटणार आहे. त्याबद्दल मी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब परेशदादा ठाकूर साहेब शिडकोचे जे अधिकारी मूळ साहेब असू दे संतानी साहेब असू दे किंवा त्यांचे खालचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असू दे त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर यांनी एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलं त्यांचे आभार मानतो. गेल्या 15 वर्षापासून माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील प्रल्हाद केणीजी असतील हरीश शेठ असतील आणि येथे सर्वांनीच जो लढा दिला त्याचं फलित या दिसायला लागलेलं आहे. शेटकोने या इथे 5 MLD GSR यांनी बांधलेलं आहे. आज या परिसराची लोकसंख्या ही अंदाजे 50,000 अशी इथं लोकसंख्या आहे आणि त्यांच्या रिक्वायरमेंटच्यानुसार मग समजा या इथे पुढील 25 पुन्हा सांगता यांना पाण्याची टंचाई होणार नाही या दृष्टीने म्हणजेच 5 लाख लोकसंख्येसाठी आवश्यक असणारं पाणी याची तरतूद आज या इथं झालेली आहे. खरोखरच हा इतक्या वर्षांपासून जो दिलेला लढा होता त्याचं हे यश त्याचं हे फलित मानता येईल. आणि याच्याबद्दल मी हरीश केणीजी आणि सर्वांचंच येतो मी अभिनंदन करतो.